हे नमस्कार, केम छो, कसं काय? पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे. आणि मी तुमचा कल्पक भजी पुन्हा एकदा एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. बाय. तो आज चाललेलो आहे मी मुरुडच्या हिलवर. आणि आज आम्हाला जायचं आहे जो की मी माहिती आहे, मी एक मुरुड स्टेट मध्ये राहतो आणि माझ्या गावाचं नाव मझगाव. तर आम्ही ट्रॅव्हल करतोय, म्हणजे आज आम्ही यांना ट्रेकिंग करणार आहोत. आज आम्ही चाललोय खारांबोली डॅम्पला आणि मी ह्या हिल स्टेशनचं नाव आहे दत्तवाडीच्या इथनं. तुम्ही या इथून आलेत ना तर इकडे ते हिल स्टेशन आहे. आणि मानू ना मानू, इकडनं व्ह्यू बघायला माझ्याच वेगळी येते तुम्हाला दिसेलच. आणि जो की माझा शूट करतोय ना तो चिराग आहे. आणि या साईडला आलेत ना गाईज, तुम्ही बघितलं ना इथे प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. आणि इकडनं बघितलं ना पूर्ण जीप डायरेक्ट खाली. आणि हा व्ह्यू आहे मुरुड जंजिरा. तो मुरुड जंजिरा आहे किल्ला. आणि कोण पण या व्हिजिटला भेट करत असेल तर डायरेक्ट घेऊ शकता दत्तवाडीवरनं. आपल्याला या रूटनीच यायचं तुम्हाला शिग्रामार्गे. शिग्रामार्गे आलेत ना की इकडनं दत्तवाडी आहे. इथे दत्ताचं मंदिर आहे, तुम्हाला दिसेल जाताना, दाखवूच आम्ही तुम्हाला. आणि ह्या इकडे आहे ना पूर्ण अरबी समुद्र बसलेला. आणि इथनं हिलवर मजा यायला, कारण मी घरी पण इंट्रो देऊ शकलो असतो पण मी बोललो थोडासा फिरूया, रायडिंग करूया, ट्रेक लॉक करू. आता आपण लेट्स गो, आपण जास्त काही बोलत नाही, आता आपण आपल्या व्हिडिओकडे जाऊया. आणि तुम्ही घेणार आता सिनेमॅटिकची मजा, तर असेच तुम्ही माझ्यासोबत बनत राहा. आपण भेटतो तुम्हाला नंतर मध्ये. आज पाऊस पण नाही पडत आहे तरी पण आम्हाला ब्लॉगिंग करायला मजाच येणार आहे. पण इथे थोडाच वेळात आहे ना एक पिकॉक, मोर किकळत होता थोडासा एकदम सुंदर आवाजात. आणि थोडा पक्ष्यांचा चिलबिलट आहे तुम्हाला ऐकायलाच येईल. आणि त्या साईडला आहे ना खाली खालच्या साईडला मोर किकळत होता. आम्ही आम्हाला बघायला नाही भेटला पण दिसलं तर आम्ही दाखवणारच तुम्हाला. आता आपण जाऊया डायरेक्ट तिकडे. आणि हा हिल स्टेशनचा प्लेस आहे, एवढा बॉम्ब आहे ना की मला इथे माझं कसं, म्हणजे मी कॉलेजच्या टायमामध्ये यायचो आणि माझा आवडता प्लेस आहे कारण इकडनं सगळं व्ह्यू दिसतं. बॉम्ब व्ह्यू आहे, तुम्ही बघू शकता कितना व्ह्यू, किती बॉम्ब आहे. या इकडे आले तर दत्त मंदिर आहे. तर मुरुडवाल्यांना तर इझिली माहितीच आहे की इथे दत्त मंदिर आहे. आणि थोडा तिथे पुढे गेल्यावर प्लेस आहे हिलवरचा. आणि आपण आता चाललोय डायरेक्ट खारांबोलीला. तर डायरेक्ट आपण आपल्या व्हिडिओकडे जाऊया आणि भेटतो मला डायरेक्ट खारांबोलीला. तर फायनली गाईज, माझा कुठला एक गेल्या वर्षीचा मान्सूनचा व्हिडिओ नाही बघितला. इथे तीन वॉटरफॉल आहेत आणि एक वॉटरफॉल असा आहे की सवतखडा मेन वॉटरफॉल, नंतर गारांबी डॅम आणि खारंबोली डॅम. तर आम्ही आधी चाललेलो आहे तो खारंबोली डॅमला. आणि इकडनं आहे ना तो त्या साईडला जातो तो शिग्रा रस्ता आहे, तो सवतखड्याला पण जातो त्या तिकडे आणि गारांबीला पण जाते. आणि ह्या साईडहून जातो ना तो खारंबोलीचा रस्ता आहे, डायरेक्ट खारंबोली डॅमला जातो. तर आपल्याला त्या साईडला जायचं आहे. आणि कोण पण माझा सवतखड्याचा व्हिडिओ कोणी नाही बघितला असेल तर डिस्क्रिप्शन लिंकमध्ये मी लिंक देणारच आहे आणि तुम्ही तिथे ट्रेक करू शकता. तर आय होप की तुम्हाला मजा येत असेल व्हिडिओ बघायला. तर प्लीज कोण पण या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सो सबस्क्राईबचं बटन तिथे दाबून काय भुक्का मारून प्रेस करून सबस्क्राईब करा. चला लेट्स सी. तर फायनल गाईज, आपण डॅम्पला तर आलेलो आहोत. आणि मेन म्हणजे एम काय होतं माहिती आहे यायचं, की कारण आपण या इकडून आलो ना असं खाळून, तर या रस्त्याला आहे ना पूर्ण एवढा चिकाळ आहे ना की खड्डे मोठे मोठे आहे की जेणेकरून आपल्याला गाडी चालवायला थोडी भेटत नाही. आणि हा खारांबोली डॅम्प आहे आणि गाडी पण खूप माखली आहे कारण आहे ना मी चालवत होतो ना की सोही बघितलांना बघा एवढा माखलंय पूर्णपणे. तर एवढी अशी माखले गाडी पूर्णपणे चिखलामध्ये, कारण जाम तुम्ही येताना थोडे स्लो या कारण जो मोठे मोठे असे खड्डे त्यामध्ये बाउन्स होतो, ते चालत येतात त्यांना काय वाटत नाही तरी पण त्यांना पण हे आहे. आणि फायनली आपण गाईज दिस इज व्ह्यू, फायनली आपण डॅम्पवर आलेलो आहे. आणि हे असं प्लांट केलेलं आहे. आणि ह्यामध्ये डीप वॉटर किती असेल कम से कम ना 5 फूट आहे डीप वॉटर, त्याचा जेणेकरून कोण डुबावा नाही. कारण ह्याच्यामध्ये जो
ओव्हरफ्लोचं पाणी आहे ना ह्या डॅम मध्ये येतो, पण जेणेकरून ते डॅम मध्ये पोहत ना की एकदम छोटासा डॅम केलाय स्विमिंग सारखा, स्विमिंग पूल सारखा, त्याच्यात जास्त करून त्याच्यातच पोहतात. आय होप की माझा आवाज येत असेल, कारण मी ते थोडासा पाण्याचा एकदम धबधब्याचा आणि साईडला बघितलं ना सगळे डोंगर तिकडे वगैरे. तर आपण बाईक पार्क केलंय, आता आपण जाऊया खाली, खाली जायला तर त्या साईडून जायला लागेल. तर लेट्स गो गाईस, जाऊन बघूया. चल चिराग जायचं, चिराग तू आज पोहणार आहेस का माझ्यासोबत, स्विम करणार आहेस? करणार. चला आता आपण जाऊया आणि तिकडे बघूया. वॉटरफॉल आहे पहिलावाला आणि त्यात इथे सेकंड क्लास आहे, कारण जो पाणी वरून येतो ना डायरेक्ट तिकडून पडतो आणि हा इकडनं डायरेक्ट तुम्हाला दिसेल. इकडे पण पोहतात काय करणं, आणि तिकडनं डायरेक्ट पाणी असं पडतं. तिथे तर जाई जाऊ शकत आपण, कारण जॅम चिकटी झालेली आहे, आय मीन जी शेवाळ झालेली आहे. तर आता आपण थोडा स्विम करूया आणि मजा घेऊ. आय होप की गाईज माझा आवाज तुम्हाला येईल. आणि आपण डॅमवर पोहोचलेलो आहे, आता सध्या सध्या भीड वाढेल, कारण आम्ही आता सध्या दोघंच आलेलो आहोत. तर इथे चिराग आहे आणि बाकी चिराग मी आणि डॅम, आणि आज आम्ही फुल बघितलं ना, पूर्ण पाणी क्लिअर दिसतंय तुम्हाला दिसेल, आणि तिकडनं ते उडी मारायची सुरुवात केलेली आहे. तर फायनल गाईज आपण पाण्यात उतरलोय आणि आपण आपला एम आहे की त्या तिकडे जायचं, आणि एवढ्या पाण्यामध्ये तिला पाहुणी शिकत आय मीन फर्स्ट टाइम मला वाटतंय, आणि पाण्याला थोडा फेवर वास येते. तरी मी नीट ओके, आम्ही आता सध्या दोघंच आहोत आणि अजून आपल्याला तिकडे जायचं आहे थोडा वॉटरफॉलचा नजारा घेऊ. वॉटरफॉलच्या इथे जवळ आणि थोडासा शॉर्ट घेऊ इथे. पाचची दिवार आहे ना चिराग बोलते, तू सगळे जिथं उड्या मारतात तर तू पण उडी मारून दाखव. तर बघूया तर काय चॅलेंज आहे आणि काय नाही. आजचा मी चाळीस पूर्णपणे माझ्या मित्राच्या सोबतच वेळ घालवणार आहे आणि बघू शकता मी आरामात स्विम करतोय. आय मीन नाही फायटे केलेत, कारण मला पण भीती वाटते माझा फोन भिजायची. फायनली त्यांनी उडी मारलेली आहे फुल फुल. आज एन्जॉय करते तो बघा कसा पोहतो. लिटरली बोलू माझा वेट खूप वाढलेला आहे, तरी पण मी ऐंशी घेतो झालो तरी पण मला खूप जनका सामना फिरून झाला. प्लीज नका ट्राय करू, चिराग मी दिलेला ट्रायल तर मारलेला आहे, पण आता आपण बघूया. चिराग मी वेट जिंकलेलं आता तुझ्या माफी आहे, तर चिराग काय उडी मारणार, कारण मी त्याला एवढी रिक्स घेऊन नाही देणार. पण त्याने तो बोललेला आहे ना मला तो कबूल केलेला आहे, ही गोष्ट ती द्यायला पाहिजे कमेंट बॉक्स मध्ये. नक्की सांगा मला जो पण या डॅम वर येतो आणि जिथून उडी मारतो काय फिलिंग असतो प्लीज. आणि हा चिरागने पूर्ण झुणका आणलेला आहे आणि झुणका वगैरे ठेचा वगैरे देतात आणि हा टेस्ट बघशील ना, आजचा टेस्ट करून सांगतो का मी तुम्हाला कसा आहे. ओके चिराग तू टेस्ट करून बघ तर झुणका वगैरे, आणि आम्ही हा तुम्हाला माहिती असेल कुठून घेतलेला झुणका वगैरे, तर बघूया करून. पहिली वाईट आपल्या मित्रांनी मला दिलेली आहे, मस्त आहे. तर आता आपण हा खाऊन घेतो आणि भेटतो तुम्हाला नंतर, तर आता फिरतो आपण. तर फायनली आपण तर इकडे आलेलो, आता आम्ही निघालो तरी, पण ही जी पिशवी आहे ना आम्ही जे याच्यामध्ये झुणका वगैरे आणलेली ते आमच्या आम्ही बॅगमध्येच ठेवत आहोत, पण तुम्ही पण आणलात ना नंतर मग तिकडे बाहेर वगैरे टाका, तिकडे डस्टबिन वगैरे काय भेटत असेल ना तिथे टाका. कारण असं निसर्गामध्ये ना कडवू, कारण निसर्ग अप्रतिम सुंदर आहे आणि सुंदर असा निसर्ग आहे आणि सुंदर असा क्लायमेट आहे आणि क्लायमेट पण असं सुंदर आहे आणि सगळं निसर्ग पण सुंदर आहे. पण तुम्ही इथे प्लीज काय घाण वगैरे ना कडवू, जी तुम्ही घेऊन येत आहे ना ते तुम्ही कॅरी करा फक्त, बस एवढंच सांगतो. आय होप की तुम्हाला हे व्हिडिओ बघायला पूर्णपणे बघायला मजा आली असेल. आम्ही पाणी आणायला विसरलेलो, तर आपल्याला इकडे स्टॉल दिसतोय, तर आपण इथं पाणी बॉटल घेऊया.
आणि थोडंसं बाई लेस वगैरे घेऊ. तर शिवाय पाणी मध्ये दादाच आहे आपला, आपला दादा भेटलाय. तर आपण पाणी बडवलं तर दादा कधी बसला इथे स्टॉल मागच्या शुक्रवार. तर आपल्याला काकीने इथं पाणी नाही आहे पण पाणी बडवलं घेऊन नाही आले अजूनपर्यंत. ते येईलच थोड्या वेळात, तुला 10 मिनिटं देईल कारण तो खालून येतोय. तर आपण साधा पाणी देऊया. धन्यवाद दादा, धन्यवाद काकी, साधा पाणी देऊया. तर आपण चाय घेतोय आता मस्तपैकी, जाम भिजून झालेलो आहे पण भिजलोय तर एवढा ना थोडं थंड वाटतंय. तर आता आपण थोडस चाय घेऊ आणि रिलॅक्स करू. आणि मेन बात गाईस काय माहिती आहे, मी तुम्हाला सांगतो की अशा येणार ना, तुम्ही प्लीज गाईड थोडा काही ना काही थोडा थोडा घ्या. कारण हे लोक आहेत ना, हे ग्रामीण स्थळमध्ये आहे आणि हे लोक इकडून आहे ना पूर्ण खारंबोलपासून ह्या इकडून एवढा सगळा ट्रॅव्हल करून आहे ना इकडे स्टॉल ओपन करतात. तर थोडाफार आपला हात लागल्याने आहे ना, दुसरा काय नाही होणार पण आपला थोडाफार हात लागल्याने यांचं पण थोडं तिथे पर्यटन स्थळ होईल आणि यांना पण थोडंसं काहीतरी भेटेल. तर प्लीज गाईज तुम्ही हे बघत असेल तर थोडाफार हे करू शकता. तर आपण गाईज चाय क्यू चुस्की देते हो थोडा वेळ. ओके थँक्स ब्रो. तर गाईज आपण त्या तिकडे होतो दत्तवाडीवर, त्या तिकडे एकदम कोपऱ्यावर. आता आपण डायरेक्ट शॅम्पूर आलोय आणि आपला चाय वगैरे पिऊन झालेला आहे. तर आय होप की तुम्हाला ही व्हिडिओ बघायला मजा आली असेल. तर लास्टपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू सो मच, धन्यवाद. आणि आय होप यू एन्जॉय दिस व्हिडिओ. थँक्यू सो मच, सबस्क्राइब यू चॅनल. सी यू गाइज नेक्स्ट व्हिडिओ. स्टे सेक्सी.